पाटील सर काय म्हणाल, आज निर्णायक बैठक घोषित केलं, मोठ्या प्रमाणात समाज सुद्धा या ठिकाणी हो समाज रात्री चालाय, अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकदीनं एकजूट सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढलाय. हे समाज लेकराच्या बाजून हे की त्यांच्या बाजून आहे, ते म्हणले होते समाज खूप आनंदी आहे 10% आरक्षण दिल्यामुळं खूप खुश आहे. मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजून आहेत आणि आरक्षणाच्याच बाजून आहे आणि टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजून आहे. बघूयात समाजाच्या समोरच काय व्हायचं ते होईल. पण बैठक आहे, लोक आले, पण तुम्ही काय बोलणार, अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे. माझ्या समाजाच्या हिताचंच बोलणार, माझ्या समाजाचं कुठंही खाली मान होईल, माझ्या समाजाचं मान उंचावणार नाही असं कोणतंच कृत्य नाही करणार. माझ्या समाजाच्या लेकरं मोठे व्हावेत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं आणि समाजच मोठा करायचा. रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याचंच झालं, दोन्ही पार्किंग तिकडची पण 200-250 एकरची लॉक झाली, इथली 300 एकरची सगळी लॉक झाली आणि 12 वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार आहेत. 12-1 वाजेपर्यंत मराठी येणार, जरी 11 टाईम असला तरी 12 वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला इथपर्यंत थांबा, आमच्या खूप गाड्या पाठीमागं आहेत. आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या शेताचा होईल. तुमच्या महत्त्वाच्या मागणीबद्दल काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये बोलले की गुन्हे आम्ही मागे घ्यायची प्रोसेस सुरू केलेली आहे, फक्त आचारसंहितेमुळे थोडी अडचण आहे. आचारसंहितेच्या अगोदर तर नव्हती ना. ओके पाटील, आजच्या कोणते कोणते असे निर्णय होऊ शकतात की ज्यांना समाजहित होऊ शकतं? नाही तर समाजाला विचारू, समाजाच्या समक्ष काय असेल ते समाजाच्या हिताचा निर्णय होणार. समाज माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही आहे, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. समाजाला आणि समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही. कोणत्या बदनामीला सरकारच्या समोर जायची माझी तयारी, कोणत्याही जेलला जायची तयारी आणि किती खोटे गुन्हे गृहमंत्री साहेबांनी केले रासरोज सुरू आहेत, रोज कालही झालेत परवाही झालेत आणि थांबवले जातील असं म्हणलं जायचं. मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि मरेपर्यंत राहणारे कसे मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत आणि करत नाहीत तेच मी बघणार. निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेच्या अनुषंगाने केलेलं आहे नाही ही ते प्रक्रियालय दिसायची, भेट झाली, फोन झाला, बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू होईल, लगेच मागं घेण्यात येणार आहेत. हे रोजचं चालू आहे, हे आजचं नाही, आम्हाला पाठ झालं ते, आता ते पाठ झालं आहे. आता आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो, जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो, भाषण करतो, बैठक घेतली तरी गुन्हे दाखल व्हायला लागले, त्यामुळं काय अडचण नाही आहे. नंतर म्हणजे आधी तुम्हाला 50-50 हजार गुन्हे दाखल करायचे आहेत का? आता एक विषय मात्र निघाला, कारण ते मला पक्की माहिती होती, त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की ते माझ्यावरती खात्री लायक माहिती होती आयस दर्जाच्या अधिकाऱ्याची की 10-15 गुन्हे दाखल करणार, ते आणखीन माझ्यावरती 8-9 झालेत आणि तडीपार करणार राज्यातून, त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहेत. म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणी किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही. गुन्हे मागं घ्यायचे होते तर खूप वेळ होता, कारण हा समाज बलाढ्य आहे, या राज्यात खूप मोठा आहे समुदाय आहे मराठा समाजाचा. आता तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती, आणखीनही वेळ गेलेली नाही त्यांच्या हातात, आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतोय. मराठा समाजाने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाची भूमिका घेते नाही ते काय, आता त्यांचा निर्णय त्यांना माहीत, आमचा आम्हाला माहिती आता होईल, आता जे समाजासमोर काय व्हायचं ते होईल. पण मी माझ्या भूमिकेवर थांबायचे, कारण राजकारण माझा मार्ग नाही, पण मला समाजाला सुद्धा 4 गोष्टी बोलणं चर्चा करणं गरजेचं आहे. मी समाज आणि जनचळवळ याच्याशी मी नातं तुटू देणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र थांबत नाही आहे काही झालं तरी. पण आता समाज आला आहे, समाजासमोर चर्चेत काहीही होऊ शकतो. निवडणुका तोंडावर असताना अशी बैठक घेतल्याच्या नंतर राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याचा काही परिणाम होऊ शकतो? म्हणजे आमच्या टायमाला डोकं दुखत होय त्यांचं, इथून मागं गोड लागत होतं, मग आमचं काही आलं की त्यांचं डोकं दुखत नाही. इथून मागं तुम्हाला आता भीती आहे ना XYZ मताच्या, मराठ्यांच्या मताची भीती कधी आहे? भ्यायचं नाही का त्यांच्या मताला, एवढा मोठा समुदाय असून? आणि मराठ्यांनी बी किती दिवस आता पांढरे कपडे घालून त्यात आणला, एखाद बार घालून नाही काळे. चलो धन्यवाद भाऊ. मराठा बांधव त्यामुळे पांढरे कपडे घालून आता पुढे येणार आहे का?
आमच्या कपड्यावर छान दिसतोत आम्ही. पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात असं सांगायचं आहे मला. पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात. शेवटी जनता आहे आणि नुसता मराठाच नाही आहे, सगळेच कदारले त्यांना दिसत नाही फक्त. आता दिसू शकतं परंतु आता बघू. आता आहेच बैठक 11 वाजता, त्यात तुमच्या समक्ष निर्णय होईलच. चलो धन्यवाद. एक मराठा. Sing the song.